मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाल ती लढवणच नाही, तर काय काय मुद्द्यांच्या सहाय्याने ही निवडणूक लढवली पाहिजे यातही या बैठकीवर चर्चा झाली. प्रशांत उरतास, धन्यवाद. तिकडे पी चिदंबरम यांना एक मोठा झटका बसलेला आहे, कारण पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचं कळतं. पी चिदंबरम यांना दोन प्रकरणांमध्ये यापूर्वी त्यांच्यावर आरोप होते, त्या संदर्भातल्या केसेस सुरू आहेत आणि त्यांना या दोनही प्रकरणात सीबीआय आणि ईडी करणं ही दोन्ही प्रकरणं हाताळली जात आहेत आणि त्यांना या प्रकरणात जामीन मिळालेला नाही. या बातमीकडे आपलं लक्ष असेल. दरम्यान महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. भुजबळ हे पक्ष नेतृत्वावर नाराज असून मुलगा पंकज भुजबळसह शिवसेनेच्या वाटेवर ते असल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून तिला छगन भुजबळ हजर राहणार असल्याची शक्यता आता कमी आहे. मुंबईला जाणं रद्द करून ते चांदवडला पंकज भुजबळ यांच्या मतदारसंघात गेले आहेत. आघाडीची बैठक भुजबळ यांनी टाळल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं नाव कायम चर्चेत असतं. पण आता नवीन एका मोठ्या चर्चेनं जोर पकडलाय. छगन भुजबळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू झाली. आपण आता नाशिकला छगन भुजबळ यांच्या याच कार्यालयात आहोत. हेच कार्यालय म्हणजे खरं तर नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाचं शक्ती केंद्र म्हणून याची ओळख होती. ज्या पद्धतीनं या कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्था असो, लोकसभा असो, विधानसभा असो, या सगळ्याच निवडणुकांची खऱ्या अर्थानं मांडणी केली जायची, योग्य ते निर्णय घेतले जायचे आणि राजकारणाचं खरं शक्ती केंद्र म्हणून याच जागेची खरी ओळख पण गेल्या काही दिवसापासून मात्र किंवा गेल्या 5 वर्षांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांना मिळालेला जनाधार आणि याचमुळं राष्ट्रवादीची मोठी घसरण सुरू झाली आहे आणि याचमुळं छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहे अशा प्रकारच्या चर्चेनं जोर पकडलाय. खरं तर भुजबळ यांनी या सगळ्या चर्चांना नकार जरी दिला असला तरी कोणत्याही राजकीय टीका टिप्पणीवर भुजबळ सध्या भाष्य करायला काही तयार नाही आहे. पण पुन्हा एकदा त्यांची घरवापसी झाली तर हीच जागा भुजबळांचं फार्म किंवा भुजबळांचं हे निवासस्थान हे पुन्हा एकदा म्हणून शक्ती केंद्र होऊ शकतं आणि ठरू शकतं आणि याच जागे पुन्हा एकदा रेलचेल मोठी होऊ शकते. खरं तर ओबीसी नेते म्हणून सुद्धा छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून एक मोठा जोगवा सुद्धा उभा केलेला आहे. हा खूप मोठा धक्का राष्ट्रवादीला बसू शकतो जर छगन भुजबळ यांनी खरोखर शिवसेनेत प्रवेश केला तर. पण सध्या तरी या चर्चेनं मोठा जोर पकडलाय आणि याचमुळं मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या संयुक्त बैठकीला सुद्धा भुजबळ उभं राहण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करताय अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बगुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.